जे महाराष्ट्र मित्रांनो कसे काय तू? तर आता निघालोय बघा, आम्ही शिल्पापासून चाललोय, पहाटेच निघालोय, आता वाजलेत बघा 4:43 म्हणजे 4:45 वाजलेत. रात्रभर आम्ही 12 गप्पा मारत होतो इकडे. दाजे या की रात्रभर दाजे सुद्धा झोपेत होते, म्हणजे दाऱ्यावर गेलते, पाणी चालू होतं. पण असो आपल्याला जायचं गावाकडे, त्याच्यामुळे म्हणलं लवकर जावं. जायचा प्रवास कमीत कमी 3-4 आहे, म्हणून निघालो एवढं लवकर. येणारे शिल्पाकडे परत माघारी जाऊ का? सकाळ सकाळ पंपावर तर आलो, पंप काय बंदच आहे अजून, सगळे झोपलेत निवांत, काय उठा नाही कोण आता इथं. चला जाऊ पुढच्या पंपावर. दुसऱ्या पंपावर आलो बंद. आता पुढचा पंप. फायनली मित्रांनो पोचलो बघा कुरनूर मध्ये. आता 8 सकाळच्या, लवकर पोचलो. लवकर म्हणजे 3 पोचलोच, 3 प्रवास आहे, बरोबर 3 पोचलो आहे बघा. आणि सकाळ सकाळचा प्रवास भारी वाटला, एकदम असं अजिबात कंटाळा वगैरे काय आला नाही. आपल्या कुरनूर धरणामधलं पाणी सगळं कमी झालं मित्रांनो, उन्हाळा कडक असल्यामुळं पूर्णपणे पाणी कमी झाले, पाणीच राहिलं नाही. पाठीमागं तर काय विषयच नाही राहिला. हो पार पाणीच नाही आता मित्रांनो. माकड कुठं बसले बघा, काय झालंय मित्रांनो. बोर घ्यायचं चालू या, पाणी बघणारा माणूस कुणी नाही इथं, तर मला पाणी कळतंय. हे बघा नारळ ऑटोमॅटिक उभा राहिला, मी मागं सरला ना नारळ खाली पडतोय बघा, पुढं पडतोय, नाही पुढं गेलं, पुढं आल्यावर खाली पडतोय बघा, इकडं बघा. आणि आता मी हात अजिबात हलवत नाही, मागं सरलं की उभा राहतोय बघा. कस काय राहिला पॉईंट इकडे उभा राहिला. चांगलं ताट उभा राहिलो होतो, सरळ पडतय पडतय सरळच उभा राहिला ना. हे बघा अण्णा उभा राहिला जागेत जाऊ, कसं उडते बाई मस्त आहे तिथं. तर उभंच राहिलं नारू खाली फक्त उडते 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 जवळ पडते जवळ पण वजन आहे पाण्यात. हे बघा मित्रांनो ही नारळ पूर्ण उभा आहे. मी काय करत आता थोडं हाय असं सरळ पुढे चालतो बघा, पडतोय का बघा. हळा पुढे गेलो, हो हो पुढे हल्ला हा बघ. आता आता सरळ कसं उभा राहतोय बघा, चप्पल काढल्यावर तो उभ्या नाचतय होय का कसलं. ह्या धोंड्यापाशी उजवा पाठीवा, ह्या जागेत लागतय, ह्या धोंड्यापाशी उजवा पाठीवा, ह्या जागेत. आता बघा मित्रांनो पुढे गेलं का नाही कसं पडतय हो खाली पडला. आता काय नाही तुम्ही नीट लक्ष द्या,
कसं उभं राहतोय बघा बोट हा या जागेवर सगळं हा या जागेवर नारळ उभं राहतोय हो का हल्ला हो मी शिकलो रे पाणी बघायला आजपासून आता ही रोजच का आपलं काम नारळ बघून आणा तुम्ही करा बरं अण्णा जातात मस्त आता पप्पा शेतात बोलतो कसं कराल तर पप्पा घेतलो ठेवला आधी आडवा ठेवा की ठेवा असं आडवा ठेवा की तुम्ही असं ठेवून चालल्यावर कसं व्हायचं आणा तुम्ही करा तुम्ही करा तिथे खालच्या बुडातलं सफाई करायची सफाई कसं उलट बरोबर टेकते बुडावर मी म्हणलं नाही दगडावर हा नेमका इथं जाय तिथं उजवा पाय ठेवा ठेवा उजवा पाहिजे कसं उडत अगोदर विश्वास नव्हता बघा खरं सांगायला म्हणजे नारळ असं पाणी बघतात ते आता मला पूर्ण विश्वास बसला विषय ती किरण्या नारळ फिरवते भाऊजी कस काय उभं राहत थोडं मा गेलो पांढर ले राव खरं मित्रांनो मला लय मोठा अनुभव आला ह्याचं वाटत नव्हतं बरं खरं असत पण आज बघितलं बघा हो आहे की गार्ड त्यांच्याकडे आहे बघतो की हा द्या तुमचा नंबर दे नंबर आले का घरात बघतो लोकांच्यात येत नाही लोकांच्यात येत नाही लोकांची ताब्यात घालतो काका गिराय घालतो मला ते म्हणले आमचं पाणी बघा येत का दोन बोर घेतले दोन्ही बोर फेल गेले दोन दोन इंच पाणी लागले 46,000 रुपये खर्च झालाय म्हणून तिसरा बोर घेतो बघा गाडी लागली